नमस्कार आणि येवकार तुमकां गोवा 365 विधानसभेच्या काळांतल्या ह्या कार्यावळींत आयज निमणो दीस. ही कार्यावळ असेंब्ली ऑडिट थंय आमी असेंब्ली भितर जें डिस्कशन जाता त्या डिस्कशनाचेर त्या दिसाचे डिस्कशनाचेर एक अनुभवी पत्रकाराक हाडून ताजे कडेन डिस्कशन करतात. आयची असेंब्ली पयलींची असेंब्ली जो खूब वर्सां असेंब्ली कवर करीत आयल्या. आज आमी अशें मनशाक आपयल्या जाणें फाटले 20 दिसांची बी असेंब्ली हाजी पयलींची केल्यातूच पूण फाटल्या 20 दिसांची असेंब्ली सातत्यान सगळी कवर केल्ली आसा. सो त्याय दृश्टींतल्यान आमी चर्चा करतले. आमचे बरोबर हांगा आसात ते म्हणजे गोवन वार्ताचे चीफ रिपोर्टर किशोर नायक गांवकर. किशोर, खुबशा गजालींचेर डिस्कशन जालें. आमी ओवरऑल सादारण आज असेंब्ली भितर कितें पर्फोमन्स आशिल्लो तो उलोवयाच मागीर 20 दिसांचो जो तुजे कडल्यान जाय पडटलो कारण तुवें असेंब्ली लागींच्यान पळयल्या. खूब तेंपान ह्या असेंब्ली भितर वो कोंकणी मराठीचो इशू मातसो परत आयलो. म्हणजे मराठी भाशेंनी बी असली तरेच न्ही पूण तो कितें उलयता तें म्हाका कळना अशें चर्चिलान परत परत सांगप आनी स्पिकरान सांगप की आय वील गीव यू द ट्रान्सलेशन. मदीं राणेन एक दोन तीन फावट जोक केले आपल्यान ट्रान्सलेट करून आनी कितें करून. बट दीस इज अ जेन्युइन इशू वॉट चर्चिल इज रेजिंग इज ऑल्सो अ जेन्युइन इशू. डू यू थिंक दॅट वॉट स्पीकर इज सेईंग दॅट आय वील गीव यू ट्रान्सलेशन लेटर ऑन इज अ करेक्ट थिंग? म्हाका दिसता की ह्या विशयाचेर खंय तरी वाद नाका म्हणून ह्या विशयाचेर केन्ना हेच्या पयलीं चर्चा जायनासली. पूण ह्या फावटी चर्चिल आलेमांवान डायरेक्ट जेन्ना सुदीन ढवळीकर मराठीन उलोवपाक सुरवात केलें तेन्ना चर्चिल आलेमांवान डायरेक्ट उबें रावन सांगलें की आपल्याक ती कळना आनी इट इज अ फॅक्ट तेका कळना भाशा म्हणून तेणी आपल्याक कळना म्हणून सांगलें. आनी जेन्ना विधानसभेन खंयच्या विशयाचेर चर्चा जाता त्या टायमार त्या चर्चेची माहिती त्या सभासदाक आसप हें अत्यंत गरजेचें आसा. सो म्हाका दिसता की आतां आनी वेळ सरकारान घालप ना. आतां गरज आयल्या की खरोखरच ट्रान्सलेटर एक कोण तरी म्हणजे जेका कोंकणी कळना, कोंकणी कळना असो म्हाका दिसता मनीस आसप विधानसभेन हेच पयलें आमचें दुर्भाग्य. कारण कोंकणी ही आमची राजभाषा. दुसरी गजाल मराठी ही राजभाशेची संबंधित भाषा जी सगळ्या वेव्हारा खातीर त्याचो वापर जावचो असं राजभाषाच म्हणटा. आतां ऑफकोर्स कांय क्रिश्चन जे आमचे आमदार आसात तेंकां कदाचीत कळनासत. सो तेंकां जर खरोखरच ती भाशा कळना आनी तुमकां खबर आसा की जवळ जवळ 50% विधानसभेन आयज आमचे क्रिश्चन अल्पसंख्यक मायनॉरिटी आमदार आसात. सो तेतूंतल्या खूब जाणांक कळनात. ते कदाचीत उघडपणे सांगनासतले की आपल्याक ती कळना म्हणून. पूण कळना आनी कळना हें 100% सामकें ठरलेलें आसा. त्यामुळे आतां ह्या विधानसभेन तो अपार्ट फ्रॉम जोक पूण एक गोष्ट गरजेची आनी ह्या विधानसभेन तेचें महत्व कळ्ळां की एक ट्रान्सलेटर हो जावो पडटलो जेची विधानसभेन सभापतीन ट्रान्सलेटराची सोय करची पडटली. जो ट्रान्सलेटर मराठीन उलयताना तेचें ट्रान्सलेशन कोंकणीन त्या सभासदाक मेळप हें गरजेचें आसा. एक एक गजाल न्ही किशोर, म्हाका दिसता की हांगा फक्त कोंकणी मराठीचोच प्रश्न ना पूण इंग्लीश भाशा जी आसता इस्पेशली लिगल लँग्वेज. म्हाका याद जाता सुबण्णा म्हूण एक लॉ सॅक्रेटरी आशिल्लो ताका बरें आमी ताजे कडेन वचून बसताले आनी हें करताले. सो ताका विचारलें की ही कायद्याची भाशा बेठीच वेरेज बिरेज करून स्टार्ट करून किचकट कित्या खातीर करतात. तर ताणें म्हाका हांसत हांसत सांगलें की बिकॉज कॉमन मॅन शूड नॉट अंडरस्टँड दीस. कळ्ळें न्ही? आनी दुसरें ती जर कॉमन मनशाक कळ्ळी जाल्यार मागीर लॉयरांचो धंदो कसो चलतलो. ओके, सो ती खूब कॉम्प्लिकेटेड आसता. सो ती कॉम्प्लिकेटेड इंग्लीश भाशा एक एक फावट जर आयली जायत जाल्यार ताजोय कोंकणींतल्यान अणकार करून सांगप हेंय खंय तरी महत्वाचें आसतलें. बरोबर, करेक्ट. सो हांगा म्हाका याद जाता ती 1987 भितर जेन्ना राजभास बील आयलें त्या राजभास बिलाच्या नंतर आतां एक प्रोसिजर आसता तुवें ट्रान्सलेटर अपॉयंट करपा खातीर ताका ट्रेनींग दिवपा खातीर हें सगळें. तेन्ना इमिजिएटली इफ आय एम नॉट मिस्टेकन एक चेंबर कशें तयार केल्लें ओल्ड सॅक्रेटेरियटाक ल्हानशें आनी थंय तांणी इमिजिएट जस्ट म्हणजे ऑनररी कशें तांकां नागेश करमली, नागेश बाब करमली आमचे फ्रिडम फायटर आनी दामोदर घाणेकार जो आज तुमचो भांगर भुंयचो संपादक आसा ह्या दोगांक हाडून ते थंय बसताले आनी ते थंयच्यान ट्रान्सलेट करताले. ही इमिजिएट अरेंजमेंट केल्ली. सो स्पिकरान जर हांगा ही परिस्थिती आशिल्ली जाल्यार कित तरी एक इमिजिएट अरेंजमेंट करपाक आशिल्ली. कोंकणी चळवळी कितलेशेच लोक आसात जे मुखार सरून ह्यो गजाली करताशिल्ले. ती जावं जाय आसली गजाल. पूण म्हाका दिसता की ज्या चर्चिल आलेमांवान जो विशय मांडलो, चर्चिल आलेमांव जर खरोखरच ह्या विशयाचेर गंभीर जर आसता न्हू जाल्यार चर्चिल आलेमांव इमिजिएट सभापतीक एक लेटर करतलो आसलो की अशें अशें जाता विधानसभेन मराठी उलयता आपल्याक कळना. ते आपल्याक थंयसर विधानसभेन सांगलें ताका सभापतीन की आपूण तुका ट्रान्सलेटराची सोय करता म्हणून.
पूण सुनील ढवळीकर ट्रान्सलेशन मागीर दिता हय ट्रान्सलेशन मागीर दिवपाचो तर विषय देना कारण ताका अर्थच नाका कांय अर्थ ना आतां थंय तो सुनील ढवळीकर उलयता आनी विश्वजीत उलयता पूण म्हाका दिसता तो कितें उलयता ताजेर म्हाका सप्लिमेंटरी विचारपाक जाय थंय चर्चील आले मामान सभापती कडेन डायरेक्ट रिक्वेस्ट करपाची गरज आसली की हेन्स फोर्थ अशा पद्दतीचो विषय जातलो आपल्याक ते कळना त्यामुळे त्याची ट्रान्सलेटर तो ट्रान्सलेटर इमिजिएट जाऊ शकता किंवा जाऊ शकना हो वेगळो विषय पण निदान फुडल्या एस म्हाका दिसता इल्लो विधानसभेन हो इश्यू सिरियसली घेतलो जाल्यार बरें जातले अशें म्हाका दिसता कळ्ळें न्ही हांगा नोकरेचोय प्रश्न आसा नोकरी कोणा तरी मेळटली आनी कितें हें जालें ना तें जावंकूय जाय कारण खूब जाणांक म्हाका दिसना खूब जाण अशे आमदार आसात जेंका मराठी उलयताना कितें कळटा आसत असो म्हाका आय हॅव अ डाऊट विश्वजितानच सांगले की आपल्याक आन्सर करतना आपूण कोंकणीनच करता मराठी आपूण घुसपटलो एक्झॅक्टली सो ते ती यंत्रणा आता सिरियसली सरकाराक उबारची पडटली उबारची पडटली आणि फक्त कोंकणी मराठी खातीर न्ही हांव म्हणटा अजून पर्यंत इंग्लिश कोंकणी खातीर दुसरो प्रश्न आज परत एक फट तेच झाले विश्वजीत आणि सुदीन उलयतना दोघांचे पेटले आणि परत तेच की विश्वजीत परत उत्तर दिवपाचे सोडून एक मंत्र्यान आमदाराच्या प्रश्नाक उत्तर दिवपाचे सोडून तूं पयली मिनिस्टर आशिल्लो तूं कॅबिनेटाचे आशिल्लो तेन्ना तूं मोगी कित्याक रावलो अशे तरेचे पयशे आर्ग्युमेंट घालून प्रश्नाक बगल दिवपाचो प्रयत्न केलो ताजेर कितें जालां ह्या असेंब्ली हे असेंब्ली सेशनान आमी पळयले की तुमकां खबर आसा की हे असेंब्ली सेशन सगळ्यांत व्हडलें सेशन हे 20 days म्हणजे आयज 20वो दीस असेंब्लीचो आणि ह्या असेंब्ली सुरवात जावपाक आणि नवी राजकीय कलाटणी झाली काँग्रेसीचे 10 मनीस बीजेपीन गेले तेतून नवीन काय मंत्री झाले काय मंत्री झालेले आमदारांचे प्रश्न रद्द झाले असे वेगवेगळ्यो घटना घडल्यो ही झाला भानगड अशी की आयज विरोधक सामके खूप कमी झाले म्हणजे 5 काँग्रेसीचे आमदार हे विरोधक गोवा फॉरवर्डाचे तर अक्षरशः ह्या विधानसभेन अस्तित्वच दिसोंक ना तेतून रोहनबाब खवटेन खूप प्रमाणान एक व्यवस्थित आपली भूमिका मांडली ज्या जाग्यार सरकाराक विरोध करूंक जाय त्या जाग्यार विरोधही केलो सगळे जागे झालं असे की जो विषय विश्वजिताच्या त्या डिबेटी गेल्लो तो खूप महत्वाचा विषय खरं म्हणजे विरोधकांनी ह्या विषयाचे सरकाराक सामके धारेर धरपाची गरज आसली आमचे विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत हांणी हो विषय पयली उपस्थित केल्लो तो SEZ-आ खातीर जमनीचो विषय तो पूण दिगंबर कामती कडेन तो कॉन्फिडन्स ना सरकारचेर तुटोवन पडपाचो तो करता कितें की विषय आसा तेज्या कडेन सरकार हांगा फसता हें कळटा पूण जो सरकाराचेर तुटोवन पडपाक जो कॉन्फिडन्स जावो पडटा विरोधी पक्ष फुडाऱ्या कडेन तो कॉन्फिडन्स अजिबात दिगंबर कामती दिसोंक ना आतां ह्या प्रश्नान इंट्रस्टींग विशय कितें आसा की SEZ-चो जो विशय आसा ज्यो जमनी SEZ-क दिल्ल्यो त्यो दिल्ल्यो ज्यो जमनी त्यो काँग्रेसीच्या वेळार दिल्ल्यो त्यामुळे तेतून लुईजीन फालेरो आसा तेतून प्रताप सिंग राणे आसा तेतून चंद्रकांत कवळेकर आसा हे सगळे लोक ज्यांच्यानी ह्यो जमनी SEZ-क दिल्ल्यो त्याच्या नंतर BJP-चे सरकार येयले BJP-च्या सरकाराच्या टायमार हायकोर्टान डिसिजन झालो की ज्यो जमनी हे SEZ कंपनीक दिल्या ते बेकायदा पद्दतीन दिल्या त्यो ताबडतोब रद्द करच्यो म्हणून त्याच्या नंतर त्या कंपन्यांनी सुप्रीम कोर्टान धरलें आतां इंट्रस्टींग विषय कितें आसा भितर की ह्याच असेंब्लीन आमकां एक गोष्ट लक्षांत येयल्या की गोंयांत खूब कडेन इंडस्ट्रियल इस्टेटीन जमनी आसात प्लॉट आसात जे अनयूज आसात जेंचो युजूच जावंक ना अजून हे म्हणतात की जमनीच ना म्हणून जमनी खूप असा 10 वर्षांपासून दहा वर्षांपासून दिलेले प्लॉट अनयूज प्लॉट असतात कितकेशे जमनी असतात सुभाष शिरोडकरांची जमीन शिरोड्या घेतली कित्या खातीर घेतली हेच सरकाराक खबर ना तो प्लॉट असा त्याच्या भायर शिरोडा इंडस्ट्रियल इस्टेटी खातीर जमीन एक्वायर केल्या ती थंय पडून असा जमनी भरपूर असा मागीर सरकारान अशें कितें हें तयार कारण तयार केलें की आमकां जमनीची सामकी नितांत गरज आसा आनी आमी कोर्टा भायर कितें तें सेटल करता आनी कोर्टा भायर सेटल करून तेंचे पयशे दिवन त्या भायर जवळ जवळ 148 crores रुपीज सरकार 8.85% व्याज दिता त्या सेज कंपनीक 148 crore इज अ ह्यूज अमाउंट सो हो येदी व्हडली रक्कम सरकार खंयच्या हेतून दिता पयल्याच फावटी दिगंबर कामतीन प्रश्न विचारलो विश्वजीत राणेंक एज अ इंडस्ट्रीज मिनिस्टर वेदर GIDC कायद्यान हे प्रोविजन आसा काय कितें तेन्ना स्पश्ट उत्तर दिले मंत्र्यान की तशें प्रोविजन ना पूण ते आदल्या सरकारान आमच्या घेतला डिसिजन आनी वी आर अबायड बाय दॅट अरे हे कितें सो तेच बेजिकली आज सामकें लक्षांत येतालें की तूं आसतना तुवें कित्याक ऑब्जेक्शन घेतलें हें सांगून मूळ मुद्द्याक आणि मूळ प्रश्नाक बगल दिवपाचो जो प्रयत्न केलो तो आणि त्याच बरोबर तू सांगलो तो मुद्दो म्हाका दिसता खूप महत्वाचो की नोबडी केम फॉर म्हणजे टू रेस्क्यू सुदीन ढवळीकर
ताका एकटो उडयलो कारण तो विषयूच असो आसा जेतून विरोधकूय सामील आसात सत्ताधारी सामील आसात त्यामुळे त्या विषयाक कोणाक इंटरेस्ट ना. आता सुदीन ढवळीकरान तो मुद्दम विषय काढला कारण त्याका खबर आहे सगळे भितर मिलाप असा तो एक तिरायत म्हणून पूण सुदीन ढवळीकरान सुद्धा तो विषय आणि ते एक्सपोज झाले मी झाले एक्सपोज झाले भितर आणि तो एक्सपोज झाल्या कारणानूच विश्वजीत राणे त्या विषयाचे त्याका चर्चा नका तो म्हणता की तू असताना किती केलं म्हणजे याचा अर्थ तो असताना त्या इलिगॅलिटीक त्यांनी मान्यता दिली सो आता तो प्रश्न मुद्दम उपस्थित करतो असे त्याका म्हणपाचे असा काही. दुसरं तो जो प्रश्न परत एक फट आयलो म्हणजे आज असेंब्ली भीतर ताजेर बील बहुतेक पासही बी जातले ते म्हणजे नावां जी बदलायतात नावां आणि सरनेम्स जी बदलायतात त्या संदर्भातल्यान जो निलेश काब्रालांनी एक स्पेसिफीक हे केलं हांव मुद्दम वचून मागीर नेटाचेर पळयलें दॅट वॉट आर दी रिक्वायरमेंट त्यांनी सांगले की सेंट्रल गव्हर्नमेंटाचो जो कायदो आसा त्या कायद्या प्रमाणे जे जाता ते आम्ही बदलपाक शकना ते आम्ही कांयच करपाक शकना आणि ताजे खातीर किशोर इतले सादी गजाल आसा की म्हाका जर म्हजे नाव कळ्ळें न्ही संदेश प्रभुदेसाय आसा ते जर म्हाका राजन नार्वेकार जर करपाक जाय आय हॅव टू जस्ट गिव्ह एडवर्टिजमेंट इन टू न्यूज पेपर्स ओके म्हजे आयचे नाव अमके अमके आसा ते हांव अमके अमके तरेन चेंज करता ओके अशे तरेची हे आणि ते घेऊन मागीर हांवें हांगा वचप खंय ते एफिडेविट करप आणि ते एफिडेविट करून तुगेले लोकल गव्हर्नमेंटाचे ऑथॉरिटी असा त्या ऑथॉरिटी कडेन प्रिंटिंग प्रेसा भितर वचप गॅजेटाच्या आणि खंयच्या गॅजेटा भितर म्हाका ते पब्लिश केले जाय ते सांगून ताजे एप्लिकेशन सेंटराक कॉमर्स मिनिस्ट्रीक धाडून दिवप कॉमर्स म्हणजे कितें ते म्हाका खबर ना पूण ते धाडले की मागीर ते थंयच्यान नोटिफाय करतात आणि तुका ओके म्हणून सांगतात आणि ह्या गॅजेटांक धाडून दितात आणि गॅजेटा भितर पब्लिश जाता काम काबार आणि थोडे ताणी म्हणले कोर्टा भितर वचून करतात इतल्या सहजतायेन ते सगळे नावाचे जावपाक शकता त्या सगळ्या हातूं भितर हो येदो व्हडलो हांगा आता आज सरकार हाडटा प्रोसिजर ले डाऊन करता आणि कितें म्हणून हांव ते बिलूय पळयलें जाल्यार त्या बिलां भितर अशी खास अशी हे काय ना फक्त प्रोसिजर फॉलो करात नाजाल्यार आम्ही पेनल्टी दितले इतलीच गजाल तातूंत भितर आसा. कितें दिसता तुका ओवरऑल या विशयाचेर नाव सरने खूप गंभीर विषय खूप गंभीर म्हणजे किती झाला की गोयात आमच्या बारीक बारीक विषय हे बारीक गजाल असे आम्ही गृहित धरतात पण त्या बारीक गजाली फाटल्यान खूप वडले किती तरी सिरियस कन्सर्न असता जो सिरियस कन्सर्न हो थेट आमच्या गोयकारपणाकडे संबंधित असता. आता फॉर एक्झाम्पल असे गोयात किती घडता गोयातच बाकीच्या म्हाका दिसता राज्यांनी अशी गजाल घडना असे गोयात किती घडता की दर दिसा अमकी पाच पाच स स आमकां जाहिराती पळोवपाक मेळटात कोण तरी एक मनीस आमकां मेळटा जेचें नांव आमकां स्पश्टपणान नांवा वयल्यान कळटा की हो हें नांव हें गोंया भायलें नांव आनी तो तें चेंज करता आनी गोंयकारांक जीं प्रचलीत नांवां आसात आडनांवां सरनेमां तीं तो घेता. तर अलेक्स रेजिनाल्डान हेचेर आयज सकाळीं प्रश्नोत्तराक हो प्रश्न येयलो तेणी इन्फॉर्मेशन दिला त्या पद्दतीन गेल्या दोन वर्सां म्हणजे गेल्या तीन वर्सांत 2016 to 2019 जवळ जवळ 4500 केसीस चेंज ऑफ नेम झाले 4197 विषय कितें झाला निलेश काब्रालान जेन्ना एक्सप्लेन केलो तेन्ना हो विषय दोन कडेन आसा एक आसा चेंज ऑफ नेम जे आसा ते चेंज ऑफ नेम अँड सरनेम ऍक्ट ह्याच्या अंडर सब रजिस्ट्राराकडे जे आम्ही चेंज ऑफ नेम करतात तो एक एक मॅटर झालो आणि दुसरो जो मॅटर आसा तो रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ सर्टिफिकेट हो जो आसा तो सेंट्रल गव्हर्नमेंटाचो कायदो आणि हो चेंज ऑफ नेम असा तो स्टेट गव्हर्नमेंटचो दोन विषय हांगा मिक्स झालेले आहात. आता एक विषय असे असा ज्या विषयात मनीस आपले नाव बदलता चेंज करता नाव सरनेम चेंज करता हे करता ॲडवर्टाईज देता दोन पेपराचेर आणि तो चेंज करून घेता. दुसरा विषय जो असा जो आयज अलेक्स रेजिनाल्डान काढलो तो कोर्टात वचून आपलं तो बर्थ रजिस्ट्रेशनच चेंज करता म्हणजे टोटल नावच चेंज करता तो आपले बर्थ रजिस्ट्रेशन हांगा करता. आता झाला असे भानगड की निलेश काब्राल एज अ लॉ मिनिस्टर त्यांनी एक इंटरेस्टिंग गजाल पयर मागीर निलेश काब्रालानच सांगिल्ले त्या हाजेर बर्थ रजिस्ट्रेशनाचे जे पळय इश्यू झाल्लो कॉमन सिव्हील कोड जो असा पोर्तुगीज सिव्हील कोड तो पोर्तुगीज सिव्हील कोड चेंज करतले आणि कितें तातूंत भितर ताणें सांगिल्ले की आपूण आणी एक प्रोविजन हाडटलो की गोंया भायले जे लोक आसात तांकां हांगा येवन जर तांचो बर्थ रजिस्टर करपाक जाय जाल्यार तीय बी सुविधा आमी दितले म्हणून ती सुविधा दितले येस एक्झॅक्टली. आता प्रश्न असो असा की तिने इंटरेस्टिंग गजाल किती सांगली की तिने चौकशी केली की ह्यो जे ॲडवर्टायझी येतात त्यो किद्या खातीर वॉट इज द पर्पज पर्पज किरें किद्या खातीर म्हणून ते ॲडवर्टायझ येतात एक तर तो गव्हर्नमेंट बेनिफीट कितें तरी घेवपाक तिने नाव चेंज केलां आसतलें सरकारचे कसले तरी येवजण्यो घेवपाक तो नाव चेंज करता आसतलो किंवा
एक प्रॉपर्टी रायट मेळपा खातीर तरी नांव चेंज कर, म्हणजे कितें रिझन पळय तें सरकाराक स्पश्ट ना. तो म्हणटा की जी एडवर्टायझी येयल्यो त्या एडवर्टायझीची आपूण चवकशी जर केली रजिस्ट्रारा कडेन जाल्यार ह्या एडवर्टायझींचो आमच्या रजिस्ट्राराच्या वेव्हारा कडेन कांय संबंध ना. एक 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 गजाल म्हाका दिसता, हो विषय जेन्ना जालो तेन्ना फाटीं भंडारी समाजान हो विषय आनी तातूंत भितर तांणी सांगिल्लें की नायक म्हणून नांव घालून खूब जाण ओबीसी हें घेवपाक सोदतात. आतां पयली गजाल म्हणटा ती नायक हेंचें म्हजें सरनेम आसा, हें गोंयकारांची मालमत्ता न्ही. महाराष्ट्रां भितर नाईक नांवांचे मुख्यमंत्री पसून जावन गेले, वसंतराव नाईक जावं, सुधाकरराव नाईक जावं, सगळी जावं. आनी फाटी आमी हाजो जेन्ना हें करताले एक एक डिबेट केल्ली आमी हांगा लोमाणीचे विशयाचेर, सो ती लोमाणी नांव आसा तें चेंज करता कित्या खातीर, तर ताका लोमाणी लोमाणी म्हूण हें करतात, ह्युमिलियेट करतात. आनी नाईक म्हणटा तांच्या हातूंत भितर नाईक म्हणटा तें हें आसा, पदच कशें आसा नाईक, हें एक्चुली पोस्ट, हय पोस्ट तो. सो तो म्हणटा तें सोडून आनी कोण नाईक घेवपाक शकनात अशे तरेन तो म्हणटा आपणें राठोड घेतला बी म्हणटा सांगतालो. सो हें नांव हें खूब गोंयकारांक दिसता की तें आपले नांवान तें भायले येवन घेतात म्हणून, पयली गजाल. दुसरी, नांव चेंज केलें म्हणून तुका ओबीसी फेसिलिटीज मेळना. तो ओबीसी हें सांगपाचें सर्टिफिकेट, फॉर एग्जाम्पल भंडारी समाजान तो भंडारी, हें सांगपाचें सर्टिफिकेट भंडारी समाजान दिवपाक जाय, तेन्नाच ताका त्यो फेसिलिटीज मेळटल्यो आनी तो ओबीसी म्हूण रजिस्टर्ड जातलो. करेक्ट. सो चूक कोणाची भंडारी समाजाची, जंय तांणी मागीर सांगलें की चुकीच्या पद्दतीन आमचे लोक दितात ते आमी बंद करतले. अरे नांव कोणी कितें नायक म्हणटा कितें, रवी नायक सीएम असताना सगळ्यांनी आपली वाट नांव नायक करून घेतिल्ली, आतां न्ही नायक म्हणून नाका, हांव भंडारी म्हणून नाका, ताजे कडच्यान घेवप, असले तरेचे प्रकार चलताले. सो खरजत एक कडेन खरपीत दुसरे कडेन असो बी प्रकार जाय न्हू. हेतून सगळे इन्वॉल्व आसात, हेतून फक्त एक सरकाराचेर दोश दिवन चालना, फ्रॉम टॉप टू बॉटम लायन जी कितें यंत्रणा आसा पळय, कारण तो नेम तेणी फक्त नांव बदल्लें म्हणून जायना न्हू, तेणी खंयच्या तरी पर्पजा खातीर तें नांव बदल्लें आसतलें. सो तो पर्पज तेचो कोण फुलफील करता, म्हणजे हाजेर डिटेल हें जाय पडटलें, बेश्टे वेल्यूवर एक कायद्या भितर बदल. कित्याक दुसरी तुका हांव आनी एक गजाल सांगता, खास करून ख्रिश्चन आडनांवां जे घेवपाक लागल्यात, ख्रिश्चन आडनांवां बरेचशे लोक जे मायग्रंट्स येतात कर्नाटकांतल्यान वा आनी कडल्यान जे मायग्रंट लेबर आसात, त्या लेबराच्या लोकांक जे हांवें पळयलां की तांकां खंयचो तरी एक कल्ट आसा, हांव कल्टाचें नांव घेना, ओके एक कल्ट आसा ख्रिश्चना मदलो, जे तांकां तांचें धर्मांतर करून ख्रिश्चन करतात, तांकां चर्ची भितर व्हरतात आनी ते चर्चीचे हें जातात आनी ते ख्रिश्चनाचे हाजे प्रमाणे करतात. ते सांगता की आतां तूं तुजें सरनेम चेंज कर, जशी पुर्तुगीजांच्या वेळार आमच्या गोंयकारांची सगळीं ख्रिश्चन, एकटोय ख्रिश्चन ओरिजिनल ख्रिश्चन न्ही, न्ही सगळ्यांची नांव पुर्तुगीजांच्या पुर्तुगीजांनी बदलायिल्ली, आज परत ते बदलायतात. सो हाजे कडेन पळयतना बेश्टेच फक्त इतल्या पुरतें पळोवन जावचें ना. एक तेंपार जितले गोंयांत ख्रिश्चनां तांची नांवां वेगळीं आशिल्लीं, ती हिंदू नांवां आशिल्लीं, ती नांवां ख्रिश्चन नांवां जालीं, आज ती परत जावपाक लागल्यात. आजही एक वेगळे प्रकारचे धर्मांतर चल्लां आनी त्या धर्मांतराच्या हातूंत जावपाक लागलां काय कितें, हाजेरय सरकाराक विचार करचो पडटलो आनी मागीरच म्हाका दिसता खंय तरी ताजेर उपाय. हो विशय तुमी सांगतात तसो, ह्या विशयाची डेप्थ ही खूब वाडल्या, खूब व्हडली आसा, ही वयल्या वयर हाताळपाचो विशय ना. हो मुळा आणि एक इंटरेस्टिंग गजाल सांगता की हो विषय आता तयार, फाटल्या फावटी सरकारान एक सर्क्युलर काढले, तेतून फॉर नेम चेंज एक सर्क्युलर काढले सरकार, आता त्याच सर्क्युलराचे कायद्यान रुपांतर करपाचे बील ते. बरोबर. इंटरेस्टिंग विषय किती असा, दोतर गोविंद कामत तुमका खबर असतलो, दोतर गोविंद कामत हे जे हॉस्पिटल चलयतात, त्या हॉस्पिटलान जेन्ना डिलिव्हरी जातात तेन्ना डिलिव्हरी झाल्या उपरांत नांवां घालपाची एक पद्दत आसता, म्हणजे ती ताका नांव रजिस्टर करचें पडटा, भुरग्याचें नांव दिवचें पडटा, मागीर आवयचें नांव येता, बापायचें नांव येता आनी मागीर ती सर्टिफिकेट मेळटा, तें नांव बरयतकूच ती सर्टिफिकेट ते त्या संबंधीत पंचायती पालिके कडेन धाडटात. सो दोतर गोविंद कामतीच्या लक्षांत जेन्ना येयलें की ह्या अशा अशा बाबतींत ह्यो अश्यो अश्यो हें जातात म्हणून खंय तरी कायद्याचो फ्लॉज उरता, सो तेणी एक लेटर त्या टायमार चीफ मिनिस्टराक बरयल्लें. म्हणजे ही गजाल म्हाका दिसता आतां 5 वर्सांच्या खूब पयलींची आनी त्या दोतर गोविंद कामतीच्या त्या लेटराची दखल घेवन सुदारणा जाल्या ती आतां जाल्या. आतां इंटरेस्टिंग विशय कितें आसा जाणा, की नांव कोणी कितें दिवप हेचेर कसलेंच बंधन ना, कोण कसलेंय नांव दिता. फॉर एग्जाम्पल म्हाजें नांव किशोर नायक गांवकर, फाल्यां म्हाज्या भुरग्यान किशोर नायक गांवकराचें नांव लावंक जाय अशी कांय गरज हें ना, बंधन ना. तो कितेंय नांव लावं शकता, तो आवयचेंय नांव लावं शकता किंवा कितेंय नांव लावं शकता. सो हेतून जावंक लागल्यो अश्यो भानगडी
की ह्या नांवाचो गोंधळ आणि फॉर स्पेशली क्रिस्तांव भितर हे नांवाचो तफावत स्पश्टपणे दिसपाक लागली की मागीर लिंग लायताना तुजे लिंग मेळना जाले तुझ्या नांवाचेर लिंग मेळप न्हू आडनांवाचेर आणि बापायच्या नांवाचेर लिंग मेळप. सो एनी हो प्रश्न खूब गहन असा इतले वेळेवर सोडवा सारखं नाही ताका लिंक करून दुसरो प्रश्न आयलो तो जो राज आलेक्स रेजिनाल्डान जे प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन केले सगळी मिक्स भाजी करून सगळी म्हणजे हातून भीतर हाऊसिंग बॉडी येता रेव्हेन्यू बी येता इंडस्ट्री बी येता असे सगळे हातूंतल्यान बट थंय ओरिजिनल प्रश्न उरलो तो हातूंतल्यान की गोवन ओरिजीन आशिल्ल्या लोकांक हांगा जॉब्स मेळचे तांचे खातीर कांय गजाली खातीर रिझर्वेशन्स आसची भायल्यान इन्स्टिट्यूट येतात तातूंत भितर अशे तरेचे. सो तो प्रश्न आयलो त्या झगड्यातूंतल्यान आनी तो प्रश्न म्हाका दिसता सातत्यान येत आसा ह्या असेंब्ली भितर. तुका दिसना ह्या असेंब्ली भितर डिस्कस जाला तितून हाजे पयली केन्ना चड जालो खूप खूप म्हणजे खूप डिस्कस जाला ह्या सगळ्या हातूंतल्यान तो इम्पॉर्टंट आसा. हय 80% हे दिवचे प्रायव्हेट सेक्टरां भितर जे हाजे पयली लुईजीन फालेरान केल्ले दॅट वॉज प्रूव्ड अनकॉन्स्टिट्युशनल आनी ते भायर उडयले बिकॉज इट इज अनकॉन्स्टिट्युशनल यू कॅनॉट गीव इट. मनोहर पर्रीकारान इन्व्हेस्टमेंट पॉलिसी केल्ली याद आहात 2012-13 भितर ताणें केल्ली त्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी भितर ताणें 80% जॉब दिल्यार तुमकां ही कन्सेशन मेळटली ही इन्सेंटिव्ह मेळटली ती इन्सेंटिव्ह मेळटली विच इज ऑलरेडी देअर आनी गव्हर्नमेंट इज नॉट स्पीकिंग अबाउट दीस. तांच्याच गव्हर्नमेंटान केले तांकांच खबर ना त्यांच्या गव्हर्नमेंट केले त्यांना खबर ना. आज विश्वजीत राणेन स्पष्ट केले जी इन्व्हेस्टमेंट पॉलिसी त्यांच्यानी कॅबिनेट मंत्रिमंडळान मान्य करून घेतले ती इन्व्हेस्टमेंट पॉलिसी अजूनपर्यंत नोटिफाय जाऊ ना अजूनपर्यंत नोटिफाय जाऊ ना. ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी खातीर आयपीबीची स्थापना केली त्या आयपीबीचा कारभार खंय पावला कितले रोजगार दिले कितले इन्व्हेस्टमेंट झाले कोणाचा हिशोब कोणाच कडे ना. ज्या आयपीबीन कंपनी सांगता आपण बिझनेस घालताना की आपण अमुक कंपनी सेटअप करतो 100 जणांक काम देतलो रवी नायकान एक विषय हाडलो जेतून एकट्या मनशान कंपनी स्थापन केली आणि 100 जणांक काम देता म्हणून सांगले ते 15 जणांक कामाक लायले एका जबाबदार कोण ना. हातूंत भितर खूप गहन वही तिसलोच तसोच परत गहन हाजेर हे आसा. म्हाका फक्त 2-3 मिनटं उरले ताका लागून हांव मुखाली प्रश्नाचेर वता पूण ताचे पयली एकच आम्ही सगळे मायग्रंट्स गावडा कुळमी आणि वेळीप सोडल्या बरोबर करेक्ट बरोबर पण आम्ही जनरेशनां आमच्या हांगेले ती जनरेशनां जाऊन जाऊन आम्ही गोंयकार झाले आज आम्ही आमकां नीच गोंयकार म्हणतात. 1970 भितर प्रचंड प्रमाणात मायग्रेशन झाले ताजे दुसरे तिसरे जनरेशन आज गोंया भितर रावता तो कंप्लीट गोंयकार झाला पण अजूनही आम्ही तांकां मायग्रंट म्हणतात 100% म्हणतात किदें विच इज नॉट करेक्ट. आयज तुमकां सांगता ते नाव सुद्धा बदलपाचे जे प्रकार घडटात न्हू करेक्ट इट इज जस्ट अ फिलिंग बरोबर कारण हांव गोंयकार त्याचो बापूय आजो गोंयान जन्मलो गोंयान रावलो माझी त्याची भुरगी जन्मली तरी त्याका लोक त्या आडनांवा वयल्यान हिणयतात की भायलो घाटी मरे एक्झॅक्टली. सो ते हर्ट करता आणि त्याच्या खातीर लोक चड नाव बदल. सो आम्ही आता भायले आयले आणि हांगा रावले म्हणपाचे सगळे भायल्यानच आयिल्ले सगळे हे झाले. सो त्यांना जो पळय मोठे मायग्रेशन झाले ते आज कंप्लीट गोंयकार झाले. सो तांकां गोंयकार म्हणून वेगळे काढपाक जाय एक्झॅक्टली एक्चुअली. सो ते आता विषय तोच झाला की हातून हो सुद्धा विषय मांडपाक आता आलेक्स रेजिनाल्डाच्या मनान वेगळेच असा तो कोणाक गोंयकार म्हणू सोदता सीएम कोणाक गोंयकार म्हणू प्रत्येकाच्या तकलेन जे गोंयकाराची व्याख्या सीएमान जे सांगला की आम्ही फुडल्या हातून भितर उपाय काढटात आणि तुमकां सगळ्यांक कॉन्फिडन्स घेता इतल्याचेर ना. सोशियोलॉजिस्ट हांगचे पॉलिटिकल सायन्साचे आणि कोण या सगळ्या लोकांक कॉन्फिडन्सांक घेऊन गव्हर्नमेंटाक किती गजाल तयार करची पडटली तरी थारावची पडटली. लास्ट प्रश्न हा सामको कारण म्हणजे 2 मिनटं उरल्यात त्या हातूंतल्यान 20 दिसांची असेंब्ली तुवें पळयली किदें दिसलें तुका ह्या असेंब्ली भितर बाकीचे असेंब्ली परस बिकॉज फर्स्ट टायम एक नवो चीफ मिनिस्टर नवो लिडर ऑफ ऑपोजिशन काल ऑपोजिशनाक आशिल्ले ते आज सरकारा भितर आनी आज सरकारा भितर काल आशिल्ले ते आज ऑपोजिशना भितर ह्या सगळ्या खतखत्या भितर कशें किदें ना ना. म्हाका दिसता की ही आंगार येवप पळय आंगार येवप म्हणटा असेंब्ली ही आंगार येयली आमच्या सगळ्यांच्या म्हणजे केन्ना एकदां ही असेंब्ली सोंपता पळय अशी परिस्थिती जाली कारण त्याचे असे झाला की चीफ मिनिस्टर ज्याका जवळजवळ आता 3-4 महिने झाले म्हणजे चीफ मिनिस्टर बाब मनोहर पर्रीकर गेले त्याच्यानंतर त्यांच्याकडे चीफ मिनिस्टरशिप येयली ते सेटल जावपाक नवीन खूप राजकीय गजाली घडल्यो आणि ते जावपाक आणि हे असेंब्ली सेशन लागले इतलेच न्हू तर असेंब्ली सेशनाच्या 2-3 दीस पहिलीच एक व्हडली राजकीय घडणूक घडटा आणि 10 जण मनीस वयतात तेथून म्हणजे पूर्णपणे हे सरकार जे आयज असेंब्लीन आसा ते पूर्णपणे नवीन सरकार जे सरकार
आपूण कितें केलें म्हणून दावो करूंक शकना, करतलें म्हणू शकता. आनी हांव पयरच घेतलो मरे, हांव पयरच घेतलो मरे, हें परत परत. एक गोश्ट जी खास उल्लेख करचीच पडटली की द वे कॉन्फिडन्स लेवल जो चीफ मिनिस्टराचो हे असेंब्ली भितर दिसलो, त्या कॉन्फिडन्स लेवलाक सलाम करचोच पडटलो. कारण खूप लोकांची एक समज आसलो की तो घुसपातलो म्हणून, पूण प्रत्येक बाबतीन, खंयच्याय विशयाच्या बाबतीन चीफ मिनिस्टरान संबंधित ऑफिसरांक कॉन्फिडन्सान घेऊन तो विषय समजून तो व्यवस्थित पद्धतीन त्यांनी सभागृहात मांडून लोकांचे आणि विरोधकांचे शंका निरसन केले. याच्या बाबतीत इतलो कॉन्फिडन्स लेवल, म्हणजे आम्ही म्हणतात की जेव्हा मनीस त्या पदार पावता त्यांनाच मनशाची खरी हे दिसून येता, म्हणजे ती दिसून येता म्हणतात पण त्याचे उदाहरण म्हणजे आमकां म्हाका दिसता चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंताचे परफॉर्मन्स हे असेंब्लीतलो पळोवचो पडटलो. थर्डली अख्खे जे मंत्रिमंडळ असा त्याचे, त्या मंत्रिमंडळात एक विश्वजीत राणे आणि दुसरो मॉविन गुदीन, हे दोघ जण एक अनुभवी ज्यांच्याने आपल्या पद्धतीने, बाकीचे सगळे नवीन. मग ते आता किरे करतले, कसे परफॉर्म करतले आमकां आता येणाऱ्या काळात दिसतले. दुसरी गोष्ट सगळ्यात वाईट गजाल जी घडली ती म्हणजे पाच जरी काँग्रेसचे मनीस असले तेतूतले चार जण हे माजी मुख्यमंत्री असले, त्या माजी मुख्यमंत्र्याकडल्यान कितें तरी कांय विशयाचेर एक बरें कितें तरी डिस्कशन, बरी डिबेट आनी सरकाराक बरें कितें तरी सांगपाची अपेक्षा आसली ती टोटल पुरायपणान फाल्स गेली. तेतून आलेक्स रेजिनाल्ड हो विषय उपस्थित करता पण त्याका कांय अर्थ ना, त्यामुळे टोटल कॉलॅप्स ऑफ अपोजिशन आणि हे लोकशाही खातीर म्हाका दिसता. आणि गोवा फॉरवर्ड खंय नाच, गोवा फॉरवर्ड तर आज सीएम परंपरेत एक शब्द वापरतालो पळय तुवें, खरे खरे गोंयकारपण, खरे गोंयकारपण. कारण गोवा फॉरवर्ड त्यांना ऍक्च्युली दे वुड हॅव पार्टिसिपेटेड इन एनीवे फुडले असेंब्ली सेशनां पळोवचे पडले. फक्त शेवटचा एकच प्रश्न मागीर सोपयलो, कित्याक म्हजो टायम सोपला. तीन बेस्ट परफॉर्मर्स 1, 2, 3 ऑन रुलिंग साइड, तीन बेस्ट परफॉर्मर्स ऑन ऑपोजिशन साइड 1, 2, 3. रुलिंग साइडान ऑब्विसली चीफ मिनिस्टर विल बी द फर्स्ट पर्सन हू हॅज परफॉर्म एक्सटेन्सिवली व्हेरी वेल इन दीस असेंब्ली. सेकंड ऑफकोर्स विश्वजीत राणे एज अ हेल्थ मिनिस्टर, ही हॅज थर्ड एक मॉविन गुदीन आणि आय विल गिव्ह निलेश काब्रा. निलेश काब्रा डेफिनेटली. ऑपोजिशन, अपोजिशनान आय एम टोटली, म्हाका दिरास जाला हांव अपोजिशनाच्या बाबतीन. अपोजिशनान एक म्हणजे रँकिंग सुद्दां दिवपाची परिस्थिती ना अपोजिशनान. त्या पद्दतीन अपोजिशन म्हणून रोहन खवटेन जे काय थोडे विषय मांडले ते ओके, पूण अपोजिशन आलेक्स रेजिनाल्ड थोड्या प्रमाणात, पूण रँकिंग दिवपाची ना. आय डोंट नो, आय हॅव अ लिटल डिफरंट ओपिनियन बिकॉज दिगंबर कामत म्हजे कोतान डीड नॉट परफॉर्म व्हेरी बॅडली, डीड वी परफॉर्म वेल, आलेक्स रेजिनाल्ड परफॉर्म वेल अशें म्हाका दिसता. सुदीन ढवळीकर वॉज व्हेरी गुड अशें म्हाका दिसता. एनिवे फुडल्या असेंब्लीची सेशन येसर कशी जाता ती आमी पळोवया. खुबशा गजालीचेर तुवें उजवाड घालो, ताजे खातीर तुजे उपकारी. आमी येतले फुडले सेशन सुरू जाले असेंब्लीचे की परत घेवन तुमचे कडेन असेंब्ली ऑडिट पळयत रावात. गोवा 365.